नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. मावळ तालुक्यात गेले अनेक दिवस बिबट्यांचा वावर असलेले व्हिडिओज समोर आले आहेत. बिबट्यांचा मुक्त संचार हा मावळ तालुक्यातील जनतेसाठी चिंतेचा विषय ठरत असतानाच आज सोमवार दिनांक 16 जानेवारी रोजी मावळ तालुक्यातील पासोली पवना नगर भागात 1 वर्ष वयाच्या बिबट्याला पकडण्यात यश आले आहे. याबाबत वडगाव विभागाचे वन अधिकारी हनुमंत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी 8:30 सुमारास पांचोली तालुका मावळ येथे बिबट्या दिसल्या संदर्भात स्थानिक महिला दीपाली ठोंबरे यांनी दूरध्वनीवरून माहिती कळवताच वन परिक्षेत्र अधिकारी वडगाव मावळ हनुमंत जाधव, डीपी डोमे, वनपाल देवळे, वनपाल वडगाव, वनपाल लोणावळा, रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट भूगाव व वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सभासद निलेश गराडे, अनिल आंद्रे, गणेश निसाळ, विनय सावंत, जिगर सोलंकी यांच्या सहाय्याने पांचोली गावात जाऊन पाहिले असता 1 वर्ष वयाचा बिबटा तारेच्या कुंपणामध्ये अडकल्याने त्याच्या चारही पायांना तेथील काचेमुळे जखमा झाल्याचे निदर्शनास आले. या जखमी बिबट्याला ताब्यात घेऊन पुढील उपचारासाठी रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट भूगाव येथे पाठवण्यात आले आहे. सदर रेस्क्यू ऑपरेशन मुख्य वनसंरक्षक पुणे NR प्रवीण, उपवनसंरक्षक पुणे राहुल पाटील, सहाय्यक वनसंरक्षक पुणे आशुतोष शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. अधिक माहिती व बातम्यांसाठी सबस्क्राइब करा आवाज न्यूज व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.